नमस्कार, चेर इमोशन्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. हरपलेले तारे या एका नवीन सेगमेंटमध्ये सर्वांचं मी स्वागत करतो. मराठी चित्रपटसृष्टीमधील एक हरहुन्नरी कलाकार ज्यानं मराठी चित्रपटसृष्टीला खदखदून हसायला लावलं, असे हे विनोदाचे बादशहा म्हणजे सर्वांचे लाडके आवडते कलाकार दादा कोंडके. त्यांच्या अफलातून विनोदामुळं त्यांच्या अफाट विनोद बुद्धीचं कौतुकच केलं जात होतं. दादांचा एक वेगळा चाहता वर्ग होता. याच दादांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत या विशेष कार्यक्रमामधून. दादा कोंडके यांचं पूर्ण नाव कृष्णा खंडेराव कोंडके असं होतं. एका गरीब कुटुंबामध्ये 8 ऑगस्ट 1932 रोजी दादांचा जन्म झाला. गोकुळ अष्टमीचा त्यांचा जन्म असल्यामुळं त्यांचं कृष्णा असं नाव ठेवण्यात आलं. त्यांचे वडील मिल कामगार होते. बालपणी वारकरी संप्रदायाचे संस्कार त्यांच्यावर झाले. घरी होणाऱ्या भजनांमुळं गीत लेखन आणि गायनाचं कौशल्य त्यांना लहानपणीपासूनच अवगत होतं. अनेक वाद्यही त्यांना वाजवायला येत होती. घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळं त्यांनी अपना बाजार इथं 60 रुपये वेतनावर नोकरी केली. दादांचा वेश साधा भोळा होता, पण त्यांच्या अंगी नाना कळा होत्या. त्यांना माणसं वाचण्याची कला अगदी लहानपणीपासूनच अवगत झाली होती. चित्रविचित्र गाणी तयार करणं, चित्रपटांच्या गाण्यावर वेगळेच गाणे तयार करणं, त्या गाण्यांना वेगळ्या चाली लावणं, दादा असं नेहमी करत असत आणि आपल्या मित्रमंडळींना आणि सहकाऱ्यांना हसवत असत. एक अवलिया आणि चुलबुला असा कलाकार म्हणजेच दादा कोंडके. ते मुंबईमधील एका बँड पथकामध्ये काम करू लागले, म्हणूनच त्यांच्या भागामध्ये त्यांना बँडवाले दादा म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्यांच्या उपजत कलागुणांमुळं राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. काही दिवसांनी ते नाटकामध्ये लहान मोठ्या भूमिका साकार करू लागले. पुढे त्यांनी स्वतःचा फड देखील चालू केला आणि त्यानंतर विच्छा माझी पुरी करा या नाटकातून ते पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरले आणि या नाटकाचे 1500 हून अधिक प्रयोग झाले आणि दादांना त्या काळामध्ये या नाटकामुळं खरी प्रसिद्धी मिळाली. 1969 प्रदर्शित झालेल्या भालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती या चित्रपटात त्यांनी सहाय्यक नायकाच्या भूमिकेमध्ये काम केलं आणि अभिनयाची चुणूक ही प्रेक्षकांना बघताक्षणी कळाली. त्यानंतर 1979 त्यांनी स्वतः सोंगाड्या या चित्रपटाची निर्मिती केली. सोंगाड्याला त्यावेळी प्रचंड यश मिळालं आणि दादांच्या रूपानं एक अवलिया कलाकार चित्रपटसृष्टीला मिळाला. दादांनी 16 हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली. एक अवलिया आणि वेगळा कलाकार म्हणून दादांना ओळखलं जायचं. दादा अशा भूमिका जरी करत असले की ज्यामध्ये ते हाफ पॅन्ट, ढगळा गबाळा शर्ट, बरमोड्याची नाडी हातात, खाकरल्यासारखा आवाज, वेंधळा असा स्वभाव, पण ते खऱ्या आयुष्यामध्ये खूप रागीट होते. दादांनी चित्रपटसृष्टीमधील नायकाची व्याख्याच बदलून टाकली होती. त्या काळात दादांचे चित्रपट लोकांना खूप आवडायचे आणि त्यांचे हिंदी चित्रपटही आले आहेत. दादांच्या मराठी चित्रपटामुळं हिंदी चित्रपटसृष्टीलाही धडकी भरली होती. दादांचे चित्रपट रिलीज होणार त्या तारखेला कोणताही मोठा चित्रपट रिलीज करण्यास चित्रपट निर्माते घाबरायचे. 1975 पांडू हवलदार हा त्यांचा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यामधील पांडू हे पात्र खूप प्रसिद्ध झालं. दादांचे अनेक चित्रपट हे अनेक दिवस चित्रपटगृहामध्ये लागून राहायचे आणि हाऊसफुलची पाटी नेहमीच त्यांच्या समोर असायची. आंधळा मारतो डोळा, राम राम गंगाराम, बोट लावेल तिथं गुदगुल्या असे अनेक चित्रपट त्यांनी या चित्रपटसृष्टीला दिले. 9 पेक्षा जास्त चित्रपट 25 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चालले आणि या चित्रपटांची आणि दादा कोंडके यांची गिनीज बुकमध्ये सुद्धा नोंद करण्यात आली. दादा कोंडके यांचे चित्रपट म्हटलं की विनोद हा द्विअंगी असणार हे ठरलेलंच असायचं. दादा कोंडके यांच्या या विनोदामुळं अनेक चित्रपट चाहत्यांना त्यांच्या चित्रपटापासूनच लांबच राहावं लागलं. अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याबरोबर दादांनी अनेक चित्रपट केले. दादा आणि त्यांचे चित्रपट हे प्रेक्षकांना खूप आवडायचे. दादांच्या अंगातील कलागुणांबद्दल बोललेलं तितकं कमीच आहे. दादांनी प्रेक्षकांना मनमुराद हसवलं आणि तेवढंच रडवलं सुद्धा. एकटा जीव
हे त्यांच्या जीवनावर आधारित असलेलं पुस्तक लिहिण्यात आलं. सेन्सॉर बोर्डाबरोबर त्यांचे नेहमी वाद व्हायचे आणि त्यामुळे चित्रपट हे त्यांचे चर्चेत असायचे. चित्रपटांबरोबरच दादा राजकारणांमध्ये सुद्धा सक्रिय होते. 14 मार्च 1998 रोजी दादांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आणि एक अवलिया कलाकार चित्रपटसृष्टीला आणि प्रेक्षकांना सोडून निघून गेला. आजही दादा कोंडके यांचे चित्रपट तितकंच मनोरंजन करतात जितकं त्या काळात करायचे. अशा या अवलिया कलाकाराला दादा कोंडके यांना चेरी मोशन्सकडून विनम्र अभिवादन. दादा कोंडके यांच्याबद्दल आवडणाऱ्या काही गोष्टी यातून राहिल्या असतील तर त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या स्टोरीज, बायोग्राफीज आणि लव्ह स्टोरीज पाहण्यासाठी चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.